हाँ दादा हो दादा हो ती क्या होता मी दादा हाँ ती रिपोर्ट आणायला चाललंय दादा दादा काय झालं हे अरे आई सवड आम्हाला पण सांग ना जोत दादा एक मिनिट दादा ते दादा म्हणते तुम्ही तिघे रिपोर्ट आणायला चाललाय रिपोर्ट एवढा जड आहे का छाटाचा नाही विचार म्हणून एवढा लाचार एवढ्या भिकरचं जोगवर एवढा हसत त्यांचे दोन सिनेमे फ्लोअरला चालले कमाल विजू अरे सेन्स ऑफ ह्युमर ह्युमर आहे यार कमालीचा एक एक मिनिट अरे विजा तुझं सकाळी सकाळी विरोध ऐकून ना विजू आतड दुखायला लागलं माझं अजून अजून विजू कदाचित ना तू हे असा अभिजात विरोध करणार हे माझ्या आई वडिलांना माहित असणार म्हणून त्यांनी माझं नाव अभिजित ठेवलं असणार नाही तू अरे विजा बघ मी पण तुझ्यावर काय विरोध करायला लागलो अभिजात हा बोल ना अभिजा काय म्हणतो बरं ऐक आत्ताच्या आत्ता खूप अर्जंट आहे ऑडिशन आहे एका मोठ्या हिंदी सिनेमाची फक्त लगेचच्या लगेच वर्सोवाला पोहोचायला लागेल अर्ध्या तासात पोच काही करून आई शपत अरे माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे रे यार सॉरी काय बोलतो अरे डॉक्टरची अपॉइंटमेंट परत मिळेल पण असला रो बरे काम कर तू नाही तर निदान संत्या आणि कुशल तरी पाठव हा ओके हां ओके 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 चालेल बरं बरं ठीक आहे हा विजू ठेवला आई धवडे बरं की माझं जरा काम आहे अर्जंट तुम्ही दोघं डॉक्टरकडे जाऊन माझे रिपोर्ट घेऊन या ए जा असं काय माझी कुजडू बबडू तू माझी चोनू माझी संतुडी आपण संध्याकाळी भेटून राहिले माझी कुकडू माझी बबडू चल सी यू त्याचं हे संध्याकाळी अर्जंट काम आहे म्हणजे काय रे ए बाबाचे हे अर्जंट काय म्हणजे तुला सांगायला पाहिजे का गेला आवरण गंगू पण हे संध्याकाळपर्यंत हे बाबाचा बाबू संध्याकाळपर्यंत टिकेल का अरे ते बाबा संध्याकाळपर्यंत टिकेल की नाही माहित नाही तू बाबूचं काय घेऊन बसलं दादा रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसतंय This case is of excessive deposition of triglyceride in the liver parenchyma. You mean to... काय सांगता? Fatty liver. Is it serious, doctor? Of course. म्हणजे किती दिवस? Maybe 6 months. It's holy. डॉक्टर इंग्रजीतनं बोलत होते ना तेव्हाच मला कळलं होतं रे काहीतरी काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे म्हणून इंग्लिश मध्ये बोलले म्हणून ते इंग्रजीतनं बोलत होते कारण एकदम मला कळून आहे ना एकदम जर पटकन कळलं ना तर एकदम धक्का बसेल रे थोडस हळूहळू थोडस धक्का बसला इट्स मॅटर डझंट यार त्यांच्या बाबाकडे 6 महिने आहेत यार फक्त 6 महिने आणि हे सगळं त्यांना सांगायचं कसं आहे आपण सांगायची गरज नाही त्याला आपण नाही 6 महिने असं जगवूया ना तू 60 वर्ष जगला असं त्याला वाटलं पाहिजे असं जगवूया म्हणजे कसं जगू यांच्या साईडचे शर्ट टी शर्ट जीन्स चड्ड्या बिड्या सगळं मी आतमध्ये
हेल्थ आनी शुरू की। संतुणी जेवायला मागव ना, मी आलो जाऊ। संत्या याला आपण दारू पाजतोय खरं, पण याला त्रास होणार नाही ना? नाही रे, हे बघ इम्पोर्टेड स्कॉच आहे। यांच्यात इम्पोर्टेड असली तरी पण ती दारूच आहे ना, दारू दारूच असते, आणि त्यात त्याला लिव्हर फुटी आहे। फॅटी लिव्हर काही नाही असतात, टेस्टी असतात। अरे मी फक्त सांगितलंय की इम्पोर्टेड स्कॉच आहे, त्यात चहाचं पाणीच, फक्त पाणी टाकून डायल्यूट केलंय। माधरचं चहाचं पाणी आणलं? मग काय यांचं खरोखर आणू? बरं मी दारूचं केलंय, तू जेवणाचं बघा। काय मी जेवण कुठून आणू? काय आता झाटी विकून आणू माधरचो? खिशात एक पैसा नाही माझ्या। आधीच झाला भोसडा, त्यात तुम्ही आणखीन घुसडा। जेवणाचं तू बघ, चाल बँकचोत। जेवढे माझी काय वेगळी परिस्थिती आहे रे, इथे जी पे करून करून आता वेगळ्या जी मधून पे करायची वेळ आली माझी। बेंचोत त्यात मलाच सुचलं, बेंचोत 6 महिन्याला असं जगवू की 60 वर्ष जगेल असं त्याला वाटलं पाहिजे। त्याची आयडिया गेली, गांडीत गेली। नाही नाही मैत्रीत गांड लागणार आहे, फक्त आपणच आहोत असं नाही रे। हा आई झवडा जसा जगतोय ना, हा असा 60 तास जरी जगला ना, तू आणि मी 61वा तास बघत नाही। जाऊ द्या बघ, तुझ्यासाठी स्कॉच आणले इम्पॉर्टंट। ग्लेनलिवेट कुठली आहे? सुरू अरे नाही नाही मला नको, मी फक्त चाकणा खाणार आहे आज। ये काय असं काय करतो बाबा? अरे नाही मी तुमची भरतो ना, हा माझा क्लास बाजूला, तुमची बरोबर मी दारू बस काय यार। ऍट युअर सर्व्हिस डार्लिंग। बाबा उठाओ। हे चित्र बरं नाही दिसत आहे रे बाबा। अरे मला कल्पना आहे रे, पण मी ठरवलंय वर्षभर दारू नाही पाहिजे आणि 6 महिन्यात काय काय ते काय 6 महिन्यात काय 6 महिन्यात तुझा संयम तुटला म्हणजे? अरे मग तुम्ही कशालात? आम्ही काय करणार? अरे तुम्ही शिव्या घाला मला, उठापाशा काढायला लावा, गाण मारा माझी। नाही उठापाशा पर्यंत ठीक आहे, तू जर पिणार नाहीये स्कॉच तर मी पण अरे स्कॉच पिणार नाही। चुती आहेस काय? तू नसशील पिणार तर मी पण नाही पिणार। अरे माझ्यासाठी? अरे मी स्कॉच पिणार नाही असं म्हणालो, मी रम पिणार। ते मादरचू काय रे? शी हा खरंच यार, मी नाही स्कॉच पिणार, मी पण रम पिणार यार। सॉरी बाबा, मादरचू सत्तू थंडीच्या दिवसात भेटू। शडप ब्रँड आहे तो। बस 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 वा वा वा। अरे व्यवस्थित डायल्यूट करून पिणं अशी हळूहळू काय रे? नको अशीच मार। चिअर्स 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 बाबा चिअर्स। आय लव्ह। अरे चिअर्स। नजर नको लागायला आईची गाण। मजा आली पण बाबा तुझा निर्णय एकदम बरोबर आहे। काय दारू वाईट? ऍक्च्युली वाईट। आमचं ठरलं होतं की तुला ना मनसोक्त असं तेच मला कळत नाही भेंचूत ना, आज माझा वाढदिवस आहे ना कुठला विशेष दिवस आहे, तुम्ही एवढी माझी मिजाज पुरवताय बेंचू सगळ्यापासून।
इंचो आतापर्यंत आयुष्यभर दारू साठी हपापलेली माझ्या आणि आज तू स्वतः मला दारू ऑफर करताय विचार का काय तेच का कारण तुझ्या लायरन कायमा मध्ये पॅरन नॉर्मल घुसून त्याच ए खाली जास्त होत अरे हे भिकार चोटांनो भेंजो तुम्ही इथे दारू प्यायला बसला मला सांगायचं ना फोन करून बाबा तू फोन का नाही करत आहेस मी तुला दिवसभर फोन करतोय तू माझा फोन घेतला एक नाही घेतला नाही घेतला ना मग आता मी सगळं नंतर सांगतो आता गप्पा आता सांगतो अरे पण काय तू काय सांगतो बाबा विचार आहेस रे बाबा तू गोड आहेस तू गोड मला एक बप्पी दे मला पाहिजे पप्पी दे पप्पी हा मी दिवसभर फोन करतो भेंचून माझा फोन नाही घेतला हा आई झवाडा विजया दोन सिनेमे दादा बस हे बघ मग अजून क्वार्टर मध्ये टाकून देशी पितोय मग देशी पितो चुटी आहेत का तुम्ही लोक देशीच आहे ही तुझी आहे ना ह्याची कुठे आहे ह्याची त्याच्यात बघू जवळ माझी जी ही पण देशी आहे देशी मित्र बोचर चित्र आहे झवडे बोचर नाही लिव्हर थोडं वर हे लिव्हर तर काय आलं सांगितलंय लिव्हर पेटर सांगितलंय मस्त अरे रिपोर्टचं काय झालं रिपोर्ट गेला उडत एन्जॉय कर तू सही बोलला बाबा ए बाबा रिपोर्ट जाऊ दे हे बघ लाईफ आणि लाईफ आपलं जे असतं ना एन्जॉय करण्यासाठी असत कारण माहितीये लाईफ म्हणजे काय असतं माहितीये काय लाईफ म्हणजे ना लाईफ असत करेक्ट बाबा हो बाबा रे बाबा अरे बाबा तुला फॅटी लिव्हर आहे अरे हो आम्हाला डॉक्टरने सगळं स्पष्ट सांगितलं रे हो सांगितलं की बाबाकडे आता फक्त महासैन्य आहे सहा महिने आई झवाड्यानो नीट काय ते बोला नाही तुम्ही दारू पिऊ ना आता तुला फॅटी लिव्हर आहे फॅटी लिव्हर माय गॉड म्हणजे तुला लिव्हर फुटी आहे बाबा लिव्हर फुटी फॅटी लिव्हर हा फॅटी लिव्हर आणि फक्त आता तुझ्याकडे 6 महिने आहेत यार आय एम सॉरी बाबा रे काय ते नीट सांग मला काय ते शांत बस मी सांगतो तुला काय आहे तुझ्या लिव्हरला आली थोडीशी सूज त्यामुळे पुढचे 6 महिने तू दारू पिऊ शकत नाही 6 महिने नंतर पिऊ शकतो ना ऑफकोर्स हा म्हणजे हा मरणार नाही जगातला दारूचा शेवटचा थेंब संपेपर्यंत बाबा मरणार नाही तुम्ही भेंचो त्याच्या मरणावर का टापलं रे भेंचो अरे दिवसभर आई थोडी लुटलं ना मला का अरे जीन्स टी शर्ट टोप्या तू या दोघांना चुत्या बनवला सांगितलं नाही मी काय करतो मी आधी फोन करून कन्फर्म करतो मग सांगतो तुम्हाला हिम्मत असेल मी एक छोटीशी ऑडिशन देऊन आलो तू हिंदी सिनेमाचा लीड विलन झाला ऑडिशन मध्ये बाबा पास झाला रोहित शेट्टीच्या फिल्म मध्ये बाबा लीड विलन जिंकलं तुम्हाला आनंद नाही झाला हो आय लव यू डार्लिंग बाबा
मदर जोत मदर जोत मसरी जा मसरी क्या अरे मला किती बोलू तू किती बोलू अरे जादू अरे जादू अरे लवड्या वेगळे शिव्या दिला बेजोत माझे का कॉपी करतो मदर जोत तू तू ऑडिशन दे आई जावाड्या आबा ए आबा ते आई घरले मदर जोत तू चल तू चल तू चल ए तू उठ बसा काय ते काय हा उठा बसा काय उठ बसा हळू तिथं लिव्हर पेटा करशील आधी प्यायची घाई नसलं नतद्रष्ट कारण आहे. चल.